अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकर आणि साथीदाराच्या मदतीने काटा काढल्याची घटना नाशिकमध्ये घडली. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी संशयित पत्नी प्रियकर आणि 5 संशयितांना ताब्यात घेतले. पेठ तालुक्यातील कोटंबी गावामध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासाअंती मृतदेह निफाड तालुक्यातील गणेशनगर येथील सचिन दुसाने या व्यक्तीचा असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी पुढील तपास केला असता मयत सचिन दुसाने याच्या पत्नीचे बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय महाजन याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. पोलिसांनी संशयित महाजन याला तपासासाठी ताब्यात घेतलं, मात्र त्यानं प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी पुलिसी खाक्या दाखवताच महाजन याने कबुली दिली. प्रेयसी शोभा दुसाने, मित्र संदीप स्वामी, अशोक काळे, गौरव जगताप, पिंटू मोगरे, मुकर्रम जाहीर, अहमद शहा यांच्या मदतीनं महाजन याने 22 जानेवारी रोजी गणेशनगर येथील राहत्या घरात सचिन दुसाने याचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून घाटामध्ये फेकून दिला होता आणि या संदर्भात साथीदारांना 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. या संदर्भात पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी माहिती दिली. यामध्ये पुढे अशी माहिती आली की 22 जानेवारीच्या आसपास ज्यावेळेला हा व्यक्ती घरी आला होता त्यावेळेला त्या घरात आरोपी आणि त्याची पत्नी यांनी मिळून त्याचा आधी गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्या डोक्यात रॉड मारून त्याचा खून केला व सदरची बॉडी ही डिस्पोज करण्यासाठी पेठजवळ ती घाटामध्ये सोडून दिली होती. सदर बॉडीबरोबर त्यांनी कुठलेही आयडेंटिफाईंग मार्क्स सोडले नसल्यामुळे सदरचं पेठ कोणाचं हे प्रथमदृष्ट्या आपल्याला माहिती मिळाली नव्हती. पण जे फोटोग्राफ्स त्याचे सगळीकडे सर्क्युलेट केलं होतं त्याच्यातून ही माहिती त्याबद्दल आपल्याला पुढे मिळाली. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार असल्याचं निष्पन्न होत आहे. त्यामध्ये 2.5 लाखामध्ये हा मर्डर ची बोली ठरली होती. त्यामधले 1 लाख रुपये जे आहे ते त्यांनी आरोपींना दिले होते, ते देखील पोलिसांनी रिकवर केलेले आहेत. यामध्ये सदर मयत व्यक्ती जी आहे त्यांनी जी डस्टर गाडी विकण्यासाठी आणली होती आणि ज्याच्यामध्ये तो शेवटी लोकांनी पाहिला होता ती डस्टर गाडी पण एका ठिकाणी नाशिक शहरामध्ये त्याला कटिंगमार्फत करण्यात आली होती, ज्याच्यामुळे कुठलाही पुरावा मागे राहू नये. सदर जो कटिंग करणारा व्यक्ती होता त्याला पण पोलिसांनी अटक केलेली आहे. यामध्ये पोलीस जे आहेत त्यांनी आता पण 7 आरोपी अटक करून कोर्टामार्फत आज त्यांना शुक्रवारपर्यंत PCR मिळालेला आहे. सुपारी घेणारे सराईत गुन्हेगार असून त्यात संदीप किट्टस्वामी, अशोक काळे यांच्यासह 1 रिक्षाचालक, 1 इडली डोसा विक्री करणारा आणि 1 भंगार व्यावसायिक यांचा समावेश आहे. गणेश दुसाने यांचा नियोजनबद्ध पद्धतीने खून करून मृताची कार भंगारमध्ये विकली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.